या यूट्यूब चॅनल वर काइन मास्टर ऍप शैक्षणिक व ऑनलाइन ट्रिक्स बद्दल व्हिडिओ मिळतील, त्यासाठी मित्रांनो सबस्क्राइब करा व त्यासमोरील बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझे व्हिडिओ आपल्यापर्यंत। शालेय मुलांसाठी भाषण व निबंध लेखन तयार करून घेण्यासाठी हे छोटे छोटे व्हिडिओ आपणास उपयुक्त ठरतील। मुलांनो निबंधातील जे प्रकार असतात त्यातील आज आपण चरित्रात्मक निबंध प्रकार पाहणार आहोत। आपल्या निबंधाचा विषय आहे लाल बहादूर शास्त्री। लिहून घेता येण्यासाठी वेळ दिलेला आहे। आदरणीय सर, आपल्या शाळेचे मुख्याध्यापक व माझ्या प्रिय मित्रांनो, आजच्या या कार्यक्रमात आपण सर्वांचे स्वागत आहे। माझे नाव सोहम धनराज बनसुडे आहे व येथे उपस्थित सर्वांना माझा नमस्कार। आजच्या या शुभ दिवशी लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनावर भाषण देण्याची संधी मिळाल्याने मी तू स्वतःला खूप भाग्यवान समजत आहे आणि मला आशा आहे की मी माझ्या या भाषणातून सर्वांना लाल बहादूर शास्त्री यांच्या कार्याबद्दल माहिती देऊ शकेन। लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 ब्रिटिश काळात उत्तर प्रदेशातील मुघल सरायमध्ये झाला होता। ते पंडित जवाहरलाल नेहरू नंतर स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान होते, सोबतच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यापैकी एक होते। लाल बहादूर शास्त्री गांधीजींच्या साहस व अहिंसेच्या विचारांनी प्रभावित होते। लाल बहादूर शास्त्री यांचे वडील मुशी शारदाप्रसाद श्रीवास्तव एका प्राथमिक शाळेत शिक्षक होते। त्यांच्या आईचे नाव राम दुलारे होते। शास्त्री च्या जन्माच्या 18 महिन्यानंतर त्यांच्या वडिलांचे निधन झाले, ज्यामुळे त्यांच्या आई त्यांना घेऊन आपल्या माहेरी आल्या। लाल बहादूर शास्त्री यांनी हरिश्चंद्र हायस्कूल आणि काशी विद्यापीठातून आपले शिक्षण पूर्ण केले। येथूनच त्यांनी संस्कृत भाषेत ग्रॅज्युएशन पूर्ण करून शास्त्री ही उपाधी धारण केली। भारताच्या स्वतंत्र युद्धात लाल बहादूर शास्त्री यांनी मरो नाही मारो ची घोषणा दिली। त्यांच्या या घोषणेमुळे संपूर्ण देशात स्वातंत्र्याची ज्वाला तीव्र झाली। शास्त्री यांनी महात्मा गांधींच्या सर्व आंदोलनात सक्रिय पद्धतीने पुढाकार घेतला। 1921 मधील असहयोग आंदोलन, 1930 मधील दांडी यात्रा व 1942 मधील भारत छोडो आंदोलनात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। भारत छोडो आंदोलनात इतर नेत्यांसोबत लाल बहादूर शास्त्री यांनाही इंग्रजांनी अटक केली। भारताच्या स्वातंत्र्यानंतर लाल बहादूर शास्त्री यांना उत्तर प्रदेशच्या संसदचे सचिव बनवण्यात आले। 1947 मध्येच त्यांना पोलीस आणि वाहतूक परिवहन मंत्रीही बनवण्यात आले। त्यांनी पहिल्यांदा बसमध्ये महिला कंडक्टरची नियुक्ती केली होती। 1964 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मृत्यूनंतर त्यांना भारताचे पंतप्रधान म्हणून निवडण्यात आले। लाल बहादूर शास्त्री यांनी निस्वार्थपणे देशाची सेवा केली। चला आज आपण सर्व मिळून लाल बहादूर शास्त्री या महान आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करू। आज आवश्यकता आहे की आपल्या देशातील सर्व नेत्यांनी लाल बहादूर शास्त्री यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य करायला हवे। असे केल्यास देशाला प्रगतीपथावर पुढे जाण्यास कोणीही रोखू शकत नाही। आपण सर्वांनी माझे भाषण शांतचित्ताने ऐकून घेतले त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे धन्यवाद मानतो। एवढे बोलून माझे शब्द संपितो। जय हिंद, जय भारत। शालेय निबंध स्पर्धा, भाषण स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धेसाठी असे छोटे व्हिडिओ आपणास नक्कीच उपयुक्त ठरेल। आपण या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुढील व्हिडिओमध्ये असे सोपे सोपे निबंध पाहायला विसरू नका। धन्यवाद।